तालुक्यामधून छत्रपती ग्रुप आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेला आणि आम्हाला अभिमान वाटतोय की या छत्रपती ग्रुपची सुरुवात ही या टाकळी गावापासून असू दे, राजापूर गावातून असू दे आणि आमच्या शिरोळ तालुक्यातून झाली त्याचा सगळ्यात जास्त आम्हाला अभिमान वाटतोय. त्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा प्रमोद दादांचं कौतुक करतो. प्रमोद दादांना धन्यवाद. खऱ्या अर्थाने फक्त एका एक दोन राजकीय पक्षापुरते झालेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज, या छत्रपती शिवाजी महाराजांना बहुजनांच्या पर्यंत पोहोचवणार अशी एक ध्यास आणि आता एक आशा अशी एक इच्छा प्रबळ इच्छा मनामध्ये घेऊन या संपूर्ण बहुजन समाजाला छत्रपती शिवराय आणि त्यांचं कार्य काय होतं, त्यांचे आचार आणि विचार या सगळ्यांचा वारसा सांगण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती भगवा ध्वज घेऊन बाहेर पडलेले आमचे प्रमोद दादा आणि यांच्याच कार्य आणि विचारांच्या मार्गदर्शनावरती आपले उमेदवार म्हणजे अविनाश दादा हे तुम्हा आम्हा सर्वांचा हक्काचा माणूस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि हेच युवकांच्या साठी काम करणारे खऱ्या अर्थाने आपले जिल्हा परिषदेचे सदस्य ठरतील म्हणून आणि म्हणूनच मी या ठिकाणी भारतीय रामोशी सेवा संघाच्या वतीनं असू दे, भारतीय धनगर समाजाच्या वतीनं असू दे, भारतीय लिंगायत समाजाच्या वतीनं असू दे, भारतीय मातंग समाजाच्या वतीनं खास करून या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आणि हा पाठिंबा एवढ्यासाठी की आजपर्यंत आपण हे बेगमी राजकारण बघत आलेलं आहे. आपल्याला राजकारण तर बघायला मिळतच आहे पण कसं राजकारण बघायला मिळत आहे हे माझ्यापेक्षा आपल्यामध्ये उभा असणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला माहिती असेल कदाचित. आता जर हे राजकारण असंच सुरू राहिलं तर आमच्या पुढच्या पिढ्या पूर्णपणे बर्बाद होऊन जातील आणि आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना आदर्श द्यायचा तो काय. आजपर्यंत अशी प्रतिमा झालेली आहे युवकांच्या मध्ये की युवकांनी राजकारणापासून बाजूला जायचं, शिक्षण घ्यायचं, नोकऱ्या करायच्या, धंदा करायचा आणि आपलं आपलं कुटुंब बघायचं आणि मग या राजकीय सत्ता राजकारणी सगळ्या या सगळ्या सत्ता या पुढाऱ्यांच्या हातामध्ये मग याच्यामुळे व्हायला लागलं असतं की यांचा मनमानी कारभार सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं जर शिरोळ तालुक्यामधून जर छत्रपती ग्रुपची सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की युवकांच्या हातामध्ये युवकांना एक वेगळ्या स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ जर कोणी उभा करून दिलं असेल तर ते आदरणीय प्रमोद दादा पाटलांनी दिलेलं आहे आणि आता आज युवक बाहेर पडायला लागलेला आहे. माझे वय किती आहे 25-26 पण या 25-26व्या वर्षी मी आदरणीय प्रमोद दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना संपूर्ण महाराष्ट्रातून रामोशी समाज एक करतोय, बाकीच्या इतर संपूर्ण बहुजन समाज एक करतोय, आम्ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. मी तुम्हाला एक शब्द देतो म्हणजे बाकीचे तुमचे लोक तर शब्द देतीलच पण मी स्वतः एक शब्द देतोय की या टाकळी गावाचा असू दे किंवा तुमच्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास असू दे ही व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्याकडून तो विकास करून घेतल्याशिवाय प्रमोद दादा स्वस्त बसणार नाही हे मला आज या ठिकाणी सांगायचं. जर या सर्व गोष्टीची सुरुवात आपल्या गावातून होते तर मला टाकळीवासियांना हात जोडून विनंती करायची आहे की तुमचा हा पाठिंबा तुमचे कण खर्चात या व्यक्तीला असेल तर ही व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्राला गवसणी घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.